वाव क्या बात आहे, समोर व्ह्यू बघा एकदम मस्त दिसतोय. डोंगर आणि धुकं एक झालंय, खूप भारी वाटतंय. अरे बापरे, जावा जावा बाबा, यांना पहिलं जाऊ द्या. सावकाश, यांना बाबा सांभाळावं लागतं खूप. रोड नाही जाय, पायवाट आहे पायवाट. ओ हो 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 अरे बाप रे बाप, रोडची हालत बघा. सुप्रभात मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी, ट्रॅव्हल इज सोला फ्लाईप ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज 14 ऑगस्ट आहे आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. तर सर्वप्रथम सर्व नागरिकांना, सर्व माझ्या मित्रांना आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला 75वा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज मी चाललो आहे नेरळला, पण आज मी एकटा नाही आहे, आज मित्रमंडळी पण आहेत माझ्यासोबत. माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि ॲक्च्युली त्याचे मित्र आहेत, आणि आज ॲक्च्युली मी त्यांच्याबरोबर चाललो आहे, कारण माझा आजचा काही प्लॅन नव्हता. म्हणजे आज मला घरीच थांबायचं होतं, थोडं काम होतं, पण ॲक्च्युली माझ्या मावशीच्या मुलाने, मंदारने मला फोन केला रात्री की आम्ही असं असं चाललो आहे, तो येतोच काय. तर मी म्हटलं, त्याला बोललो ठीक आहे बघतो, पण रात्री मग बोललो ठीक आहे चल म्हटलं जाऊ, कारण ॲक्च्युली त्याच्याबरोबर पण खूप दिवस माझं चालू होतं, अरे कधी जायचं कधी जायचं, तो पण जातो असा हर संडेला कुठेतरी जवळपास, तर म्हटलं ठीक आहे चल जाऊया. तर आज तर चालू आहे मी नेरळला, नेरळला इथे चाललो आहे, वॉटरफॉल आहे टप्पाल वाडी म्हणून, तिकडे एक वॉटरफॉल आहे, मला पण माहीत नाही आहे, हे यांना मला वाटतं माहीत आहे, तर यांच्यासोबत मी चाललो आहे आज. तर आज मजा घेऊ यांच्याबरोबर वॉटरफॉलची. वाव क्या बात आहे, समोर व्ह्यू बघा एकदम मस्त दिसतोय. डोंगर आणि धुकं एक झालंय, खूप भारी वाटतंय. पेट्रोल पंप भेटला आहे तर पेट्रोल थोडं भरू, टेन्शन नाही मग. चार दिवस सुट्टी असल्यामुळे ना भरपूर लोक आता बाहेर निघाली आहेत फिरायला, मस्त सुट्टी लागून आले. आज उद्या म्हणजे उद्या 15 ऑगस्ट, आज संडे आहे, मंडेला सॉरी मंगळवारी पतेती आहे, त्याच्यामुळे 3-4 दिवस खूप मस्त सुट्टी आली आहे, त्यामुळे भरपूरशी लोक, काही लोक गावी गेली आहेत, काही लोक फिरायला गेली आहेत, त्याच्यामुळे आता सध्या मला तर वाटतं सगळीकडे गेलात तर सगळं भरलेलंच दिसेल, कुठल्या पण पिकनिक स्पॉटला गेलात तर. पण मी एक नोटीस केली आहे, मी जेव्हा जेव्हा मी बाहेर पडतो बाईक घेऊन राईडला किंवा कुठे पण ना, पाऊस बिलकुल येत नाही, काय समजत नाही. मी एकदम प्रॉपर येतो रेनकोट वगैरे घेऊन, पण पाऊस बिलकुल नाही पडला आहे. ॲक्च्युली पाऊस पाहिजे, पावसाच्या दिवसात पावसाचीच मजा घेतली पाहिजे, तर पाऊसच नाही तर काय फायदा आहे. मला वाटलं आज पाऊस येईल, कारण क्लायमेट जबरदस्त झालेलं, सकाळी खूप ब्लॅकआउट झालेलं, तर मला वाटलं आज नक्की पाऊस येईल. मनी वाटत पण होतं वातावरण की हो पाऊस आज लागेल, पण काय पावसाचा कुठे काय कॉलच येत नाही आहे. एक 10-15 मिनटं लागतील, थोडंसं आमचं भूक लागल्यामुळे आम्ही थांबलोय जरा. अगस्ती स्वीटच्या इथे थोडासा नाश्ता करू, वडापाव वगैरे खाऊ, चहा वगैरे पिऊ, आणि मग आम्ही पुढे जाऊ. मला वाटतं टपालवाडी माथेऱ्यांच्या अगोदरच आहे, माथेऱ्यांच्या पायथ्याशी मला वाटतं, कारण आता जस्ट बंदर बोलत होता, तर आम्हाला अजून 10-15 मिनटं लागतील आम्हाला पोचायला. तर आम्ही इथे थोडासा नाश्ता करू आणि मग निघू. आपले पार्टनर सगळे नाश्ता घेत आहेत, करत आहेत तिकडे, सगळे उभे आहेत, आणि ही आपली बाईक आहे, मस्त की झेंडा लावला आहे तिरंगा, आणि आपला हेल्मेट चेंज केलं आहे, स्टडचं हेल्मेट आणलं आहे आज, एक्झॉरच्या हेल्मेटला जरा आराम दिला आहे आज, त्यामुळे आज भरपूर दिवसाने याला बाहेर काढले. आणि हे आपले बाईक आहे सगळे, ही मंदारची बाईक आहे R15, आणि जिक्सर आहे इथे, सुझुकीची आणि बुलेट आहे. आम्ही टोटल आम्ही 5 जण आहोत, तर मी नंतर देतो तुमची ओळख करून त्यांची. तर सध्या आम्ही फटाफट नाश्ता करतो आणि निघतो इकडून.
फायनली आम्ही 9:30 आता पोचले टपालवाडीत. ऍक्च्युली आम्ही खूप पुढे गेलेलो माथेरानला रोडला, पण तिकडे आम्हाला कळालं की आम्ही खूप पुढे आलोय. हे माथेरानच्या अगोदर एक राईट जातो असं एक गावात, हे पूर्ण गाव आहे आणि तिकडून राईट म्हणून पूर्ण आतमध्ये हा धबधबा आहे. शेवटी आम्ही मॅप लावला, आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. 800 मीटर दाखवत आहे. वा, समोर व्ह्यू बघा, हे सर्व माथेरान आहे. अरे बापरे, जावा जावा बाबा, यांना पहिलं जाऊ द्या. सावकाश, यांना बाबा सांभाळावं लागतं खूप. फुल आतमध्ये गावात आहे, खूप जबर असं वाटतं की गावी चालू आहे. आणि वाडीचं नाव पण मस्त आहे, टपालवाडी. मंदारने कुठून शोधून काढला काय माहिती हा धबधबा. ओ फुल जंगल आहे बाबा दोन्ही साईडला. आम्हाला वाटतं रोड नाही जाय, पायवाट आहे पायवाट. ओ हो 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 हो, अरे बाप रे बाप, रोडची हालत बघा, काड्या येतात इथे. हो टपालवाडी वॉटरफॉल. अरे आया भाई आया, फाइनली पहुंच गए हम लोग. और अपना गाड़ी इधर लगाते हैं. तो फायनली आम्ही 10:45 पोचलोय. 7:15 निघालो आम्ही बरोबर डोंबिवलीवरनं. फक्त माथेरानला आल्यानंतर थोडं आमची चुकामुक झाली, परत आम्ही पुढे गेलो, मागे आलो मॅप लावून. आणि वाडीचं नाव पण खूप भारी आहे टपालवाडी. आणि मंदारने कुठून शोधून काढलं काय माहीत नाही. तर हाय मंदार, माझ्या मावशीचा मुलगा. आणि हे सगळे मित्र आहेत मंदारचे, हे दोन डोंबिवलीचे आहेत. आणि हा मला वाटतं कल्याण ना, कल्याणचं नाव काय त्याचं? अतुल. ह्याचं नाव अतुल आहे. संतोष. हा संतोष आणि अमोल. हां ह्याला मी थोडंफार ओळखतो, कारण मी पहिला म्हणजे ओळखीचा आहे थोडासा, आता भरपूर दिवसांनी बघतोय. आणि मंदार भाईने आपले आता केस थोडं कमी केले. चला चला, ही आपली मंदारची बाईक आहे, गरिबांची गाडी. ही आपली ह्याची काय ओळख करून द्यायची गरज नाही. आणि ही आहे अमोलची गाडी, ही अमोलची गाडी आहे, जिक्सर ना. आणि ही याची ना आपली अतुलची, ही अतुलची गाडी आहे, रॉयल एनफिल्ड गाडी आहे का? चला तर सुरुवात झाली आपली. पाणी तर आहेच, पण आता वरती गेलं कळेल. आणि शूज तर आपले काय फेकायचे म्हणून आज शूज घातलेत. शेवटचा दिवस आहे शूजचा. अरे आपले कपडे आणले पाहिजे होते आजचे, काहीतरी एक्स्ट्रा आणलं पाहिजे होतं. भिजावं लागेल, काय करणार, भिजू ना, काय कधी भिजलंच नाही. म्हणून शूज पण आज फेकायचे म्हणून आज घातले मी ते. वॉटर प्रूफ आहेत माझे. नाही माझे वॉटर प्रूफ नाही, रबरचे असतात ना. फुल जंगल आहे, जबरदस्त आणि खूप ग्रीनरी आहे आणि खूप भारी आहे. मी तर फर्स्ट टाइम आलो एवढ्या जंगलमध्ये. आणि फक्त पाऊस नाही यार, पाऊस पाहिजे होता खरोखर, एवढी मजा आली असते आज ना. आम्ही कपडे पण आणले नाहीत, पण आम्ही खूप तयारी ठेवलेली की आज भिजायचं, पण खूप मजा आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो माझ्या समोरचा एक धबधबा आहे आणि जो वाहतोय ना एक नंबर. पाऊस असला असता एवढी मजा आली असती. हा बघा, कामाला तिकडे जायचं आहे. चला तर मग. जबरदस्त आहे, फक्त सांभाळावं लागतं दगडांना. दगड आपले खूप बेकार आहे आणि आपले शूज तर एकदम इंटरनॅशनल आहेत, त्याच्यामुळे खूप
हळूहळू चालत तरी काय पाहत आहे यार, एक नंबर. धबधबा आता काही अंतराच्या अंतरावर आहे आणि आम्ही आता चाललोय आतमध्ये. भिजायचं नव्हतं आम्हाला, पण आता धबधबाहून असं वाटतंय आम्हाला आंघोळ करायची आहे. सगळ्यांनी कपडे काढलेले आहेत, अमोलने कपडे आणले, बाकी कोणीच कपडे आणले नाही एक्स्ट्रा, पण आम्ही भिजणार आहोत कारण मी तर पहिलाच धबधब्याखाली भिजतोय, त्यामुळे आता थोडी आंघोळ करणार, भिजणार, मजा करणार आहे, मग निघणार आहोत. तर हा आहे आपला धबधबा, मिनी देवकुंड आहे, पण एक नंबर आहे. मला वाटतं फक्त आपल्याला सांभाळावं लागेल, वरून काय दगड बिगड येतील ते फक्त आपल्याला बघावं लागतील, नाहीतर एक नंबर धबधबा आहे. मला असं वाटतं की मिनी देवकुंडच आहे हा, आणि खूप आम्ही एन्जॉय करणार आहे. तर चला तर चौकाचे बाबा भारी वाटलं. आपण खूप भिजलो, आम्ही एक तास आम्ही भिजत होतो, थंडी पण व्हायला लागली. आता तर आम्ही आता निघालोय खाली बाईक पार्किंगच्या इकडे. आम्ही आता इकडे बाईक घेणार आहे, म्हणजे मी निघणार, बघू. जेवायला थांबलो तर नाही तर आम्ही डायरेक्ट आता घरीच जाणार, कारण आता मला वाटतं मोस्टली 11:30 वाजले आहेत. पण खूप भारी आहे धबधबा, आणि लकीली आम्ही आज आलेलो ह्या दिवशी, म्हणजे सुट्टीचा दिवस आहे. आम्हाला वाटलं गर्दी असेल, पण बिलकुल गर्दी नाही आहे. म्हणजे आत्ता तर नव्हती आम्ही होतेपर्यंत, आत्ता थोडी थोडी पब्लिक यायला लागले, पण ठीक आहे. पण मजा आली, जर कोणाला यायचं असेल तर नक्की आहे. इकडे माथेरानच्या अगोदरच आहे टपालवाडी म्हणून, टपालवाडी धबधबा खूप फेमस आहे. मला पण माहीत नव्हतं, मी आताच बघितलं, पण खूप भारी आहे. मी जर यायचं असेल कोणाला ना, तर मी डिस्क्रिप्शनवरती गुगल मॅप टाकलेला आहे, तर त्या लोकेशनवर तुम्ही या नक्की. आता आम्ही चालले खाली, मग भेटू आपण खाली. आता बाय. उतरताना खूप खूप जपावं लागतं, कारण मी जस्ट आता पडलो, कारण दगडी खूप बेकार आहे तिकडे, आणि खूप एकदम अशी स्मूथली बुळबुळीत झाली, एकदम बुळबुळीत पावसाने, आणि आपले शूज तर बघायलाच नको, एकदम डेंजर आहेत. तर मला आत्ता काय वाटत नाही आहे, पडलो आहे मगाशी तर गुडघ्याला थोडासा मार लागला आहे, कारण आता कळणार नाही, जाणवणार नाही, उद्या सकाळी मला कळेल. तर जबरदस्त आपटलो आहे मी. आम्ही आता तर निघालो आहे
आता अर्ध्यावर थांबले, सगळ्या फोटोग्राफी चालले आहेत इकडे, वगैरे बनवत आहेत, पण खूप मजा आली. आणि समोर हे आपलं इकडेच आम्ही गेलेलो. आता हे समोर हे माथेरान दिसतंय, खूप चांगला आहे धबधबा. जर तुम्हाला यायचं असेल ना तर ने टपालवाडी म्हणून आहे, माथेरानच्या अगोदरच आहे, खूप फेमस आहे. मी त्याचं गुगल मॅप लिंक टाकली आहे डिस्क्रिप्शनला. हे पार्टनरबरोबर परत पिकनिक होत राहतील. बघू आता आम्ही श्रावण म्हणजे गणपतीनंतर आम्ही प्लॅन करतो आहे. श्रावणात नको, हां श्रावणात नको, पण आम्ही खायला लागतो संडेला असे कधीतरी जाऊ, त्यामुळे हे आपले पार्टनर दिसत राहतील. थोडासा आपला प्रम आपला हा कोण रे त्याचं नाव विसरतो, हा रे अमोल आहे. हां अमोल भाई जरा आज पडला आहे आणि मी पण पडलो आहे आज. हां पहिलीच पिकनिक आमची जरा खूप हे गेली, माझा ढोल म्हणजे गुडघा आज दुखतो आहे माझा, पण खूप मजा आली. जर यायचं असेल तर नक्की या. आज लकीली आम्ही खूप दिवस चांगला होता, सुट्टीचा दिवस असून पण आज गर्दी कमी होती, त्याच्यामुळे खूप एन्जॉय करायला भेटला आम्हाला. तर आता मी निघालोय घरी. तर मित्रांनो परत आम्ही असेच भेटत राहू तुम्हाला. खरोखर मजा आली खूप, आणि लकीली आज गर्दी नसल्यामुळे खूप एन्जॉय केलो आम्ही. कपडे कोणीच आणलेले नव्हते, फक्त याने प्रमोद भाईने कपडे आणलेले आपल्या, तर तो थोडा सुख आहे. आम्ही ओले ओले आहोत पण खूप मजा आली. आता आम्ही डायरेक्ट घरी चाललोय जेवायला. जेवायला आम्ही कुठे थांबणार नाही आहोत, पण खूप मजा आली. जर तुम्हाला यायचं तर नक्की या टपालवाडी म्हणून. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलं आहे गुगल मॅप लोकेशन लिंक, ती पण बघा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की मित्रांनो लाईक करा, आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर आम्ही परत भेटत राहू तुम्हाला असेच संडेला कधीतरी. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय. सबस्क्राईब करू.